हॅलो, युजली आपल्याकडे नी ॲस्टरॉथ्रायटिस पेशंट जास्त येतात. आपल्या रुरल एरियामध्ये ऊठ बस करण्याची पद्धत जास्त आहे. शेतीत काम करणे, स्वयंपाकघरात काम करणे, घरी भांडे धुणे, फरशी पुसणे, त्याच्यामुळं आणि आपल्या ह्याच्यामध्ये स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये बसणे म्हणजे इंडियन स्टाईलमध्ये बसणे, ह्याच्यामुळे सुद्धा गुडघ्यावर आपला जास्त लोड आल्यामुळं गुडघे खराब व्हायचं प्रमाण आपल्यामध्ये जास्त आहे. न्यूट्रिशनल स्टेटससुद्धा आपलं थोडंसं कमी असल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. तर ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड स्क्वॅटिंग, सिटिंग क्रॉस लेग, क्लाइंबिंग स्टेअर्स, ह्या गोष्टी जर आपण जर केल्या तर आपलं नी ऑस्टिओआर्थरायटिस हे कमी होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपल्याला दुसऱ्या जॉईंटमध्ये जिथं आपण ज्यावेळेस मार लागतो त्यावेळेस ऑस्टिओआर्थरायटिस प्रमाण जास्त आहे, पण ते इंजुरी झाल्यानंतर. पण विदाउट इंजुरी हे कॉन्स्टंट जे आपल्याला स्ट्रेन असल्यामुळं ज्यावेळेस ऑस्टिओआर्थरायटिस होतो तर हे आपण अवॉइड करू शकतो. त्यासाठी आपण रेग्युलर एक्झरसाईज करणे, चांगला डाएट घेणे आणि डॉक्टरचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणे हे खूप गरजेचं आहे. थँक्स. थँक्यू.